नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती पील बागांचं खत नियोजन। भारत कृषी उद्योग, शेती तुमची, तंत्र सेवा आमची। ज्यावेळेस आपण पील बाग सोडतो त्यावेळेस जे अगोदरचं झाड असतं, मुख्य झाड असतं, त्याची पानं पूर्णपणे कापून घ्यायची असतात। ती कापून घेतल्यानंतर काय होतं की ह्या झाडाचं जे जेवढा काही अन्नरस या खोडामध्ये आहे तो सर्वचा सर्व अन्नरस या पिलांना उपलब्ध होतो। पील सोडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की साधारणतः 10व्या महिन्यामध्ये, म्हणजे मुख्य झाड ज्यावेळेस आपण 10 महिन्याचं होतं, कापणीला सुरुवात होते, त्यावेळेस आपण पील सोडायचं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या अगोदर जर तुम्ही पील सोडलं तर मुख्य झाडाचा घड आणि पील ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होते आणि ती कॉम्पिटिशन टाळायसाठी ज्यावेळेस ह्या झाडांची कापणी होते मुख्य झाडांची, त्यावेळेस पील ठेवणं योग्य राहतं। याला घड लागलेला आहे आणि याची ग्रोथ होते आहे आणि त्यावेळेस जर आपल्या खतामध्ये खतांचं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर पील जे आहे तुमचं सोडलेलं ते कमकुवत होतं आणि येणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये घट निश्चितच आढळते। म्हणून मुख्य झाडाची कापणी झाल्याच्या नंतर किंवा कापणी ज्यावेळेस सुरू करणार त्याच वेळेस हे पील सोडल्या गेलं पाहिजे आणि ज्या वेळेस आपण हे पील सोडतो त्याच वेळेस खतांची पहिली मात्रा ही दिली गेली पाहिजे। आता मुख्य बागेला जी आपण खतांची मात्रा वापरतो त्याचप्रमाणे पील बागेला सुद्धा खतांची मात्रा द्यायची आहे, पण त्यामध्ये तुम्ही साधारणतः 25 ते 30% जी मुख्य बागाची जी मात्रा आहे त्याच्यामध्ये 25 ते 30% मात्रा ही कमी करू शकता। त्याचं कारण हे की ह्या झाडामध्ये असलेलं जे अन्नरस आहे ते पूर्णपणे हे पील शोषून घेतं आणि त्यानंतर ह्या पिलाची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते। म्हणूनच या मुख्य झाडाचा जो अन्नरस आहे तो या पिलांना उपलब्ध होतो। म्हणून यामध्ये आपण जी खतांची मात्रा आहे त्याच्यामध्ये 25 ते 30% नत्रस, फुरस आणि पालाश, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे कमी करून आपल्याला पिलांना द्यायचं आहे। तर यामध्ये ज्यावेळेस आपण पील सोडतो, मुख्य बाग तुमचा 10 महिन्यांचा आहे, त्यावेळेस आपल्याला याला पहिली खताची मात्रा द्यायची आहे। पहिली खताची जी मात्रा आहे रेग्युलर बागांची त्याच्यामध्ये आपण जे रिकमेंडेशन देतो त्याप्रमाणे 1000 खोडांना 2 10 26 26 आणि 2 युरिया, म्हणजेच 100 किलो 10 26 26 आणि 100 किलो युरिया हा एवढा देतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला 25% कपात करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं जे प्रमाण होईल ते 75 किलो 10 26 26 आणि 75 किलो युरिया, म्हणजे 1.5 बॅग 10 26 26 आणि 1.5 बॅग युरिया, अशाप्रमाणे याची पहिली खताची मात्रा होईल। लगेच 1 महिन्यानंतर, म्हणजे मुख्य बाग जो आहे तो तुमचा 11 महिन्यांचा होतो, कापणी तुमच्या बागाची सुरू असते आणि पिलाची वाढ होत असते, त्याच वेळेस 11व्या महिन्यात, म्हणजे पिलाचा जर विचार केला तर पिल्लू 1 महिन्याचं झाल्याच्या नंतर खतांची दुसरी मात्रा द्यायची आहे। खतांची दुसरी मात्रा देताना त्यामध्ये जे रेग्युलर रेकमेंडेशन आहे मुख्य बागांसाठी त्याचप्रमाणे याला पण द्यायचं आहे। त्यामध्ये आपण देणार आहोत 2 DAP आणि 1/2 बॅग पोटॅश। तर 2 DAPच्या ऐवजी पील बागेला देताना आपल्याला फक्त 75 किलो DAP द्यायचं आहे, म्हणजे 1/2 बॅग DAP एवढीच खताची मात्रा द्यायची आहे आणि त्याच्यासोबत पोटॅश जो द्यायचा आहे तो 20 किलो पोटॅश द्यायचा आहे। म्हणजे आपण जी मुख्य मात्रा आहे त्याच्यामध्ये 25% प्रत्येका याच्यामध्ये घट करत करत चालणार आहे। त्याच्यानंतर DAPची ज्यावेळेस आपण मात्रा देतो त्याच वेळेस पील बागाला आपल्याला झाईम देता येईल, मुळांची वाढ होण्याकरता, मुळं सक्षम होण्याकरता झाईम सर्वात बेस्ट आहे। त्याच्यासोबत तुम्ही ह्युमिक ॲसिडची सुद्धा मात्रा देऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही मायक्रोरायझा सुद्धा सोडू शकता।
ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही ह्याच खतांच्या मात्रेबरोबर द्यायच्या आहेत. वेळेचा जर विचार केला आणि साधारणतः थंडीची कालावधी थंडीचा कालावधी जर तुमचा दुसऱ्या मात्रेच्या दरम्यान येत असेल किंवा पहिल्या मात्रेच्या दरम्यान येत असेल किंवा तिसऱ्या मात्रेच्या दरम्यान येत असेल तर त्यावेळेस थंडीच्या कालावधीमध्ये झाडांची जी आहे अन्न तयार करायची प्रक्रिया मंदावते. या अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ती थांबू न देण्याकरता आपल्याला ह्याच खताच्या मात्रेसोबत पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या जी काही असेल मात्रा सुरू त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. 25 किलो दर हजारी प्रमाणे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पील बागाला सोडायचं असतं. आता ज्यावेळेस ज्यावेळेस हे पील जे आहे हे 3 महिन्याचं होईल आणि हा पहिला जो बाग आहे तो पूर्णपणे संपलेला असेल कारण 12 महिन्यामध्ये पूर्ण बागाची कटाई होऊन जाते त्यावेळेस पूर्ण बागेची साफ स्वच्छता करणं गरजेचं असतं. साफ स्वच्छता झाल्याच्या नंतर या बागाची जी पील पत्ती आहे पील आहे ते सगळं साफ करून फक्त हे मुख्य जे पील आहे तेवढंच एक राखलं जातं आणि तिसरी जी खताची मात्रा आहे त्याच्यामध्ये 1 युरिया आणि 2 पोटॅश 50 किलो युरिया आणि 100 किलो पोटॅश अशा प्रमाणामध्ये आपल्याला तिसऱ्या महिन्यापासून तर तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या असं 4 महिन्यांपर्यंत ही खताची मात्रा सुरू ठेवायची आहे. युरिया आणि पोटॅश जर का तुम्हाला याच्यामध्ये 25% मात्रा कमी करायची आहे तर तुम्ही एक शेवटची जी मात्रा आहे 6व्या महिन्यात ती कमी करू शकता. तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या महिन्यातच फक्त तुम्ही युरिया आणि पोटॅश द्या. जर का तुम्हाला असं वाटत असेल की थंडीचा कालावधी आहे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे तर अशा वेळेस तुम्ही युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता. अमोनियम सल्फेटचा जर वापर तुम्ही करणार असाल तर तो एकास एक करायचा आहे. त्यामध्ये अमोनियम सल्फेट 100 किलो आणि पोटॅश 100 किलो अशा प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या खतांच्या मात्रा द्यायच्या आहे. हा विषय झाला फक्त बेसल डोसच्या बद्दल. हीच जी खतांची मात्रा आहे जर का तुम्हाला विद्राव्य स्वरूपांमध्ये द्यायची असेल तर ती तुम्ही विद्राव्य स्वरूपांमध्ये सुद्धा देऊ शकाल कारण युरियासुद्धा वॉटर सोल्युबल आहे आणि पोटॅशियमसुद्धा पांढरा पोटॅश जर तुम्ही घेतलं म्युरेट ऑफ पोटॅश तर तो सुद्धा सोल्युबल आहे पाण्यामध्ये. तर ही सोल्युबल करून जी मात्रा द्यायची आहे ती सुद्धा तुम्ही सोल्युबल करून देऊ शकता 3र्या महिन्यापासून पुढे. पण पहिली आणि दुसरी जी मात्रा आहे ती मी शक्यतोवर बेसल डोस द्यायला सांगतो कारण त्यावेळेस बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहतं. जनरली आपल्या भागांमध्ये जी लागवड होते ती जून महिन्याची लागवड असते त्यामुळे यावेळेस पहिल्या आणि दुसऱ्या खतांच्या मात्रेच्या वेळेस पावसाचं प्रमाण भरपूर असतं त्यासाठी बेसल डोस दिलेला केव्हाही उत्तम. याचबरोबर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला द्यायची आहेत सेकंडरी एलिमेंट्स द्यायचे आहेत. सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक येतात ते सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत तर ते तुम्ही दुसऱ्या मात्रेच्या सोबत देऊ शकता. सूक्ष्म अन्नद्रव्य जर तुम्हाला द्यायचे आहेत मायक्रोन्युट्रियंट जर तुम्हाला द्यायचे आहेत तर मायक्रो एलिमेंट्स जे आहेत त्याचं नावच आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. ते जर का तुम्ही दाणेदार स्वरूपामध्ये जर देत असाल तर तुम्ही पहिल्या खतांच्या मात्रेमध्ये दिलेले केव्हाही उत्तम. त्याची जी मात्रा आहे ती फक्त 10 किलो प्रति हजारी याप्रमाणे तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे आहेत. तर माझं हे म्हणणं राहील का जर तुम्ही दाणेदार स्वरूपामध्ये पावडर स्वरूपामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्य देणार असाल तर ते खताच्या पहिल्या मात्रेमध्येच दिल्या गेले पाहिजे. जनरली काय होतं की म्हणजे बाकीच्या देशांचा जर विचार केला तर बऱ्याचशा देशांमध्ये पील बाग हे राखल्या जातात आणि केळीची लागवड केल्याच्या नंतर एकाच ठिकाणी 8 ते 10 पिकं घेतल्या जातात. एकाच ठिकाणी एकावर एक पील अशा प्रकारे घेतलं जातं. पण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आपल्याकडे जी लागवड होती केळीची ती हाय डेन्सिटी पद्धतीने होते. हाय डेन्सिटी पद्धत म्हणजे सघन पद्धतीची लागवड 5x5, 6x5 किंवा 6x6 किंवा 5x7 जे काही प्रमाण असेल तर ती हाय डेन्सिटी मेथड आहे. बाकीच्या देशांमध्ये बऱ्याचशा देशांमध्ये जे लागवडीचं जे अंतर आहे ते खूप मोठं राहतं. 3 मीटर बाय 3 मीटरवर त्यांच्या केळीची लागवड होते कारण त्यांच्याकडे आर्द्रता भरपूर आहे तापमान खूप कमी आहे त्यामुळे त्यांच्याकडे जे रटून घेतल्या जातात किंवा पील बाग घेतल्या जातात ते एकाच ठिकाणी 10-10 पीलसुद्धा घेतल्या जाऊ शकतात. पण भारतामध्ये तशी परिस्थिती होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे
अगोदर सांगितलं त्याप्रमाणे डेन्स पॉप्युलेशन मध्ये आपल्याकडे केळी लागवड केली जाते आणि डेन्स पॉप्युलेशन मध्ये जर का आपण केळी लागवड केली तर त्याचे परिणाम जे काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो की हाय डेन्सिटी मध्ये लागवड केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे आहेत की कर्पाजन्य रोग किंवा बुरशीजन्य जे रोग आहेत त्याला ही केळी बळी पडते. आणि हे जर का तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला अंतर जे आहे ते आपल्या म्हणजे आपल्या ज्या भौगोलिक परिस्थिती आहे भारतातली त्याला अनुसरून आपल्याला अंतर वाढवावं लागेल. जर का तुम्ही 5x6 किंवा 6x6 वरती केळीची लागवड करत असाल तरच तुम्ही पीलबाग ठेवावा, अन्यथा तुम्ही 5x5, 5x5.5 या अंतरावरती पीलबाग घेऊ नये कारण त्याच्यामध्ये उत्पादनात निश्चित घट होणार आहे. जर का तुमच्या बागांवरती इतक्या अतिप्रमाणामध्ये जर करपा येत असेल तर तुमची जी केळी निसवणार आहे आणि केळी निसवल्यानंतर जे घड बाहेर येतील त्याच्यामध्ये प्री मॅच्युअर रायपनिंग 100% आढळून येणार. प्री मॅच्युअर रायपनिंग हे करप्याचं लक्षण आहे. करप्याच्या लक्षणांमध्ये ज्यावेळेस तुमचा घड बाहेर येतो आणि तो परिपक्व होण्याच्या आधीच केळं पिकायला लागतात तो आहे करप्याचा दुष्परिणाम, म्हणजेच ब्लॅक सिगाटोकाचा दुष्परिणाम. म्हणून आपल्याकडे जर तुम्हाला पीलबाग जर घ्यायचा असेल आपल्या भागामध्ये तर अंतर जे आहे पिकांमधलं ते तुम्हाला वाढवावं लागेल, 6x5 करावं लागेल किंवा 7x5 करावं लागेल किंवा 6x6 करावं लागेल. अशा अंतरावर जर तुम्हाला लागवड करायची असेल तरच तुम्ही पीलबागाचं नियोजन करू शकाल. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. मला संपर्क करण्याकरता कृपया 10 ते 5 या वेळेमध्ये मला संपर्क करावा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा भेट देऊ शकता. धन्यवाद.